अभी अभी आप जो कह रहे थे, जो जिक्र कर रहे थे कि कमलनाथ जी सबके कुटुंब प्रमुख करके है, सभी को अपना मानते हैं और घर में सुख दुख का कुछ भी शम हो तो कमलनाथ जी स्वयं आते हैं, मदद करते हैं। मुझे भी लगता है कि हमारी पहचान वैसे तो ज्यादा सालों से नहीं, शायद 3-4 सालों से हम बात करते आए हैं और कभी कभी ऐसे भी लगता है कि जनरेशन गैप है नहीं है, क्योंकि अक्सर मैंने ये देखा है कि जब मैं मंत्री था, जब हमारी सरकार थी और उसके बाद भी कभी कभी ऐसे ही रात को 9 बजे 10 बजे कमलनाथ साहब का फोन आता था, पूछते थे सब कैसे चल रहा है, ठीक चल रहा है ना, कांग्रेस साथ में है ना, हमारी महाविकास आघाड़ी कैसे कर रही है। मुझे लगता है यही, इसे ही कहते हैं रिश्ता, इसे ही कहते हैं प्यार, और ये प्यार मैंने महसूस किया है। पण कमलनाथ जी आज इथे या सभेसाठी तर आलोच आहे, आपल्याला भेटायचं पण होतं इथे येऊन मध्य प्रदेश मध्ये। मध्य भारत आपला मध्य प्रदेश हे एक महत्त्वाचं राज्य आहे, महाराष्ट्र आहे, आपण सगळे एकत्र आहोत। पण आज मला येऊन आपल्याला अजून एक संधी साधून आपल्याला एक विचारायचं होतं की ठीक आहे, आज मला इथे भाषण करायला मिळते, लोकांना भेटायला मिळतंय, पण आपल्याकडून, कारण आपण तारीख वार खूप पाळत असतात, मला एवढंच आपल्याकडून आज विचारायचं होतं की आपण शपथविधीची तारीख कुठची ठरवलेली आहे। कमलनाथ जी मैंने यही पूछा और यही पूछने आया हूं कि शपथ समारोह की समय कौन सा है और तारीख कौन सी है, तभी मुझे हासिल होना है, और इसलिए मैं टिकट जब लूंगा तब अभी से बुक करके रख लूंगा, क्योंकि मुझे आपको वापस वहां देखना है, उस कुर्सी में देखना है, और सिर्फ आपके लिए नहीं लेकिन इस जनता के लिए और इस मध्य प्रदेश के लिए, वहां मुझे आपको देखना है। आज छत्रपति शिवरायांचं पुतळ्याचं उद्घाटन करत असताना, अनावरण करत असताना एक वेगळी भावना मनात होती। अनेक वर्ष माझ्या आजोबांसोबत, हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंसोबत फिरत असताना, माझ्या वडिलांसोबत, उद्धवसाहेब ठाकरेंसोबत फिरत असताना आम्ही महाराष्ट्रात घोषणा देत असतो, जय भवानी जय शिवाजी। हीच घोषणा मला जेव्हा मध्य प्रदेशमध्ये माझं स्वागत होत होतं, मी प्रवेश केला मध्य प्रदेशमध्ये, मला सगळीकडे हीच घोषणा ऐकवली, आणि जय भवानी जय शिवाजी हा नुसतं एक नारा नाही पण शक्ती आणि भक्ती ह्याचं प्रतीक, हे जय भवानी जय शिवाजी हे एकत्रीकरण जर केलं तर हा आपला जे घोषवाक्य असतं जय भवानी जय शिवाजी हे आपल्याला येतो। आणि त्याच भावनेतून मी इथे बघतोय, मला इथे जेवढे पुरुष दिसत आहेत तेवढ्या महिलाही तिथे दिसत आहेत, आणि जिथे महिला असतात या राज्याचा विश्वास कुटुंब प्रमुख म्हणून कमलनाथ साहेबांवर मला दिसत आहे, म्हणून मी आपलं खास स्वागत करत आहे। पण छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्र, छत्रपती शिवराय आणि स्वराज्य, छत्रपती शिवराय आणि हिंदवी स्वराज्य, कार्यकाळ कसा असायला पाहिजे, स्वराज्य म्हणजे नक्की काय असायला पाहिजे, काम कसं करायचं, रयतेचं राजा म्हणजे नक्की काय असतं, आज जे आपण पाहू ते नुसतं त्यांच्या पुतळ्याकडे जर पाहिलं तरी अंगावर काटे येतात आणि आपल्या हृदयात एक भावना जागी होते की नाही, लढायचं, जगायचं, मरायचं तर जनतेसाठी जगायचं आणि जनतेसाठी मरायचं ही शपथ घेऊन जर काम करत असू तर आणि तरच आपण त्या पुतळ्याच्या सावलीच्या आसपास पण जाऊ शकत असू। अनेक वर्ष आमचा जो दसरा मेळावा होत असतो मुंबईमध्ये, आमचं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे, शिवतीर्थ ज्याला आम्ही म्हणत असतो, छत्रपतींच्या नजरेत आमचं हे सगळं दसऱ्याचा मेळावा होत असतो आणि वर्षानुवर्ष तिथे शिवसेनेचे सभा होत असतात, आणि त्याच सभेतून आम्ही नेहमी सांगत असतो की महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला शिवशाही आणायची। कमलनाथ जी आपण जे राज्य कराल आणि राज्य करत आलेले आहेत, आपल्यावर जनतेचं जे प्रेम आहे, आज मला खात्री पटत आहे की महाराष्ट्रातून इथे येत असताना कदाचित हा पहिला जिल्हा, पांडुरंगा तर मला वाटतं जिल्हा बनवला गेला की बनवत आहेत माहीत नव्हता, ह्याच्यावर खूप चर्चा सुरू आहे बरोबर ना, पण हा पहिला जिल्हा लागतो, इथून पहिल्या मध्य प्रदेशची सुरुवात होते आणि मध्य प्रदेश मधून महाराष्ट्रात येताना हा शेवटचा जिल्हा। पण मला खात्री आहे की आज नकुलजी आपण इथे पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर खऱ्या अर्थाने जनतेसाठी शिवशाही पुन्हा एकदा या मध्य प्रदेशमध्ये येईल ही मला आज खात्री आहे। शिवशाही म्हणजे काय? शिवशाही म्हणजे आज आपण जी दडपशाही या देशात बघत आहोत, जणू काही डिक्टेटरशिप आपल्या देशात आलेली आहे, आम्हीच पण हे सगळं काही, तुम्ही म्हणजे कोणी नाही, ही जी वृत्ती आली ना भाजपमध्ये ही आपल्याला ह्या देशातून पळवून लावायची आहे। आज मी बघत असतो कितीतरी वर्ष, गेली 4-5 वर्ष
संपत आली 10 वर्ष पूर्ण होईल, पुढच्या वर्षी देशातल्या निवडणुका लागतील. पण ह्या देशातल्या निवडणुका लागायच्या आधी 5 निवडणुका, 4 की 5 महत्वाच्या निवडणुका आपल्या देशात येणार आहेत. कोणी सांगू शकेल कुठच्या कुठच्या? पहिला म्हणजे मध्य प्रदेश, बरोबर ना? दुसरं छत्तीसगड, तिसरं राजस्थान, चौथं तेलंगणा. आज मी तुम्हाला सांगतोय, लिहून घ्या, या 4 च्या 4 राज्यांमध्ये काँग्रेस जिंकणार, म्हणजे जिंकणार आणि बहुमताचं सरकार येणार आहे. परिवर्तन येत आहे. 10 वर्ष आपण भाजपला दिली, बघितलं आपण, प्रयत्न केला, होल्डिंग्स वर खूप आपण पाहिलं होतं की भाऊ थोडी मंगाय की मार आणि अमुक आणि तमुक पाहिलं होतं ना आपण सगळं. मला सांगा 2014 मध्ये गॅस कितीला मिळायचं? 23 ला किती मध्ये मिळत? वरती गेलं की खाती गेलं? काय सांगितलं होतं आपल्याला? आटोक्यात येणार, बरोबर. आता तुम्ही मला सांगा, पेट्रोलची किती किंमत झालेली आहे? आज किती आहे? 14 ला किती होती? डिझेल डॉलर एकाला एक येणार सांगितलं होतं. बर, हे तर सोडा, महागाई हा वेगळाच मोठा प्रश्न झाला, हे तर हाताळू शकलंच नाही. पण आज आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर महिलांवर वाढते अत्याचार, आदिवासीवर बांधवांवर वाढते अत्याचार, शेतकऱ्यांचा आवाज ऐकायला कोणी नाहीये. कधी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ पडतो, कधी गारपीट होते, पण शेतकऱ्यांकडे कोणी जात नाही सरकारमधून. आणि आज पाहिलं, बरोबर ना, इथे किती शेतकरी बांधव आहेत? सगळ्यात सगळेच ना तुम्ही. आता मला तुम्ही सांगायचं, तुमचं संकट आलं, अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, तर राज्य सरकारमधून कोण येते तुमच्याकडे? केंद्र सरकारमधून येते कोण तुमच्याकडे? जे काही की किसान योजना वगैरे आहे, 6,000 रुपये वगैरे मिळणार, आले कोणाकडे? पीक विमा कोणी काढले? किती लोकांनी काढले? बंद झालं. आता हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सगळे विरोधी पक्षातले आम्ही समजले जातो, तरी पण तुमच्या बांधावरील तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतो ना. आज शेतकऱ्याला मोठ्या मदतीची गरज झाली नसली तरी येऊन धीर देणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि हेच आम्ही सांगत आहोत, काँग्रेस म्हणून असेल, शिवसेना म्हणून असेल, उद्धव साहेब असतील, कमलनाथ साहेब असतील, की हम है ना डरो मत, हम है आपके साथ. पण आज जर पाहिलं तर कृषी क्षेत्र कोलमडत चाललेलं आहे. मध्यंतरीच्या काळात दिल्लीच्या बाहेर पंजाब मधले असतील, हरियाणा मधले असतील, शेतकरी बांधव अनेक दिवस बसलेले होते. कोणी गेलं सरकारमधून त्यांच्याकडे? नाही गेलं. उलट काही ठिकाणी लाठीचार्ज करायला लावला, आश्रू दूर सोडले, पण आपलं म्हणून कोणी त्यांच्याकडे गेलं नाही. आज त्रास आणि दुःख हेच आहे की महिलांवर अत्याचार झाले, त्यांना भेटायला कोणी आम्ही विरोधी पक्षातून गेलो तर आम्हाला आठवलं जातं, आम्हाला कैद केलं जातं. पण ज्यांनी अत्याचार केलेले आहेत ते असे सगळीकडे सुसाट फिरत आहेत, मुकाट फिरत आहेत, त्यांच्याकडे कोणी जात नाही. आज शेतकरी आत्महत्या वाढत चाललेले आहेत, शेतकऱ्यांचे हाल होत चाललेले आहेत, कृषी क्षेत्र कोलमडलेलं आहे. इथे जे तुम्ही शेतकरी बांधव सगळे आहात, मला तुम्ही सांगा, तुमच्या वयातले सगळे, जे तुमची पुढची पिढी, जी माझ्या वयातली असेल, मग 25 इतली असेल, 30 इतली असेल, नकुलची आणि माझ्या वयातली असतील, तुम्हाला किती लोकांना वाटतं की तुमची पुढची पिढी शेतकरी बनायला पाहिजे? मला थोडे तुम्ही बसून घ्या, थोडे बसून घ्या, थोडे बसून घ्या, थोडे बसून घ्या. दिसतं आता मी? ठीक आहे, मला सांगा तुम्ही किती लोकांना आपली तुम्ही वाटतं की तुमच्या पुढच्या पिढीने शेती द्यायला पाहिजे, कृषी क्षेत्र द्यायला पाहिजे? वाटतंय कोणाला? कोणाला वाटत नाही का? बरं, मालाला भाव मिळत नाही, खत महाग होत चाललेलं आहे, खतावर GST लावलेला आहे, हे सगळं बरोबर बोलतो ना मी. आता तुम्ही मला सांगा, जर तुमची मुलं कृषी क्षेत्रात नाही आली, शेतकरी नाही बनली, तर मग कुठे जाणार जॉब? शहराकडे. ह्या सरकारमध्ये गेल्या 3 वर्षात जे आता भाजप सरकार तुमच्या मध्य प्रदेशमध्ये, आमच्या महाराष्ट्रात आहे, म्हणजे आपल्याच मध्य भारतमध्ये आहे, एक सुद्धा नवीन जॉब तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? एक सुद्धा नवीन रोजगार पोहोचलाय का? मग अशा वेळी तुम्ही असे लोक घेणार की जे गद्दारी करून सरकार पाडतात, स्वतःचं सरकार बनवतात, की तुम्ही अशी लोक घेणार जे कुटुंब प्रमुख म्हणून आणि असे मुख्यमंत्री तुम्हाला पाहिजेत कमलनाथ साहेबांसारखे, जे तुम्हाला आपलं समजतात आणि आपल्यासाठी तुम्ही काम करत राहणार? कोण निवडणार तुम्ही?
फरक स्पष्ट आहे, तुम्हाला दोन चार फरक दाखवतो. आज जे मी सांगतो सतत दडपशाहीचं वातावरण, दडपशाहीचं वातावरण आमच्या महाराष्ट्रामध्ये जसं इथे पण गद्दारी झाली आमच्या महाराष्ट्रात, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात, तुमच्या आमच्या महाराष्ट्रात गेल्या वर्षी गद्दारी झाली. एक तिकडे पण घोष वाक्य खूप फेमस झालं, माहिती का कोण सांगू शकतं का? 50 खोके एकदम ओके, बरोबर ना? पण आज तुम्हाला सांगतो 50 खोके एकदम ओके. जसं आपल्या तुम्ही रॅलीमध्ये बोलताय, तिकडच्या मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत बोललात ना, पोलीस पाठवतील, ईडी पाठवतील, आयटी पाठवतील, सगळं पाठवतील, कारण हे लोक घाबरतात. अजून एक सुद्धा निवडणूक लावायला तयार नाही झालेले. पण आज देशातलं वातावरण काय, जे मी सांगतो, जे इथे मध्य प्रदेशमध्ये, हेच महाराष्ट्रात आहे, हेच कदाचित पलीकडे गुजरातमध्ये असेल, पण लोक बोलायला घाबरतात. कारण बोललं, ट्विट केलं, फेसबुकवर टाकलं, व्हॉट्सअप केला की घरोघरी पोलीस पाठवले जातात, उचललं जातं, लाठीचार्ज होतो. आमच्या महाराष्ट्रात तर वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाय. हे सगळं जे सांगत असतात ते आमचं हिंदुत्वाचं सरकार आहे, हिंदुत्वाचं सरकार खोटांड आहे. कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला, हे हिंदुत्वाचं सरकार असू शकतं? हे भाजपचं हिंदुत्व आहे, हे मान्य आहे तुम्हाला? आमच्याच महाराष्ट्रामध्ये, तुमच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये बारसूमध्ये एका रिफायनरीच्या विरोधात महिला उपोषणाला बसलेल्या आंदोलन करत होत्या, महिलांवर लाठीचार्ज झाला, लाठीचार्ज महिलांवर केल्याचं जे पाप आहे ते जे सरकार आहे ते तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार वाटतं? नाही वाटत. आणि हेच गोष्ट आहे, तुम्ही आंदोलन तरुणांनी बेरोजगारीसाठी करा, बेरोजगारीच्या विरोधात करा, लाठीचार्ज होणार. सरकारच्या विरोधात करा, लाठीचार्ज होणार. शेतकऱ्यांसाठी बाळाला भाव पाहिजे, आंदोलन करा, लाठीचार्ज होणार. हे जे वातावरण आहे ना ते बदलायचं, आणि म्हणून मी सांगतो सतत की परिवर्तन आपल्याला आणायचं, आणि परिवर्तन आपल्याला आणायलाच लागणार, तर आणि तरच आपल्या देशात लोकशाही जगू शकेल आणि शिवशाही आपण पुन्हा आणू शकेल. आज जे मी पाहते सगळीकडे होर्डिंगवर ऍडव्हर्टाईज चाललेत, बॅनर चाललेत सगळीकडे, नुसतं कितीतरी खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, काय 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 गोष्टी कितीतरी जुमले हे लोकांसमोर येत राहतील. आता काल परवाकडे आम्ही सगळ्यांनी महिला आरक्षण बिल हे पास केलेलं, इथे महिलांनी किती लोकांनी ऐकले त्याच्याबद्दल, किती लोकांनी ऐकले महिला आरक्षणाबद्दल? नशीब कोणी ऐकलं नाहीये, इथे कोणी ऐकलं नसेल, कारण हा जुमला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला, काँग्रेसने दिला, आम्ही सगळ्या लोकांनी एकमताने पास केलेला आहे. पण ते महिला आरक्षण बिल जे आहे, महिला आरक्षण 2035 आधी येऊ शकत नाही असं त्यांनी बनवून भाजपने आणलेलं आहे. या जुमल्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात? विश्वास ठेवणार आहात? नाही ठेवू शकत आपण. पण आज हे वातावरण जे आहे हे मला दिसतं, आणि जसं कमला साहेब आपण कर्नाटकामध्ये बघितलं, परिवर्तन हे खूप मोठ्या संख्येने झालं, परिवर्तनामध्ये काँग्रेसचं बहुमत आलं. आणि मला वाटतं ही आता क्रोनॉलॉजी आपण समजून घ्यायला पाहिजे. पहिली गद्दारी झाली कर्नाटकामध्ये, तिकडचं सरकार पाडलं, पण लोकांनी जो बदला घ्यायचा तो घेतला, गद्दारांना घरी बसवलं आणि काँग्रेसचं सरकार पुन्हा एकदा आणून दाखवलं. नंतर कुठे झालं? आपल्या मध्य प्रदेशमध्ये आम्ही पाहत होतो कशी गद्दारी झाली, स्वार्थासाठी गद्दारी झाली, स्वतःसाठी गद्दारी झाली, स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःला मंत्रिपद पाहिजे, स्वतःला अजून काहीतरी पाहिजे, स्वतःला कशातून तरी वाचवायचंय म्हणून ती गद्दारी केली, पाठीत खंजीर खुपसला. आता निवडणुका येत आहेत, तुम्ही बदला घेणार की नाही? तुम्ही काँग्रेसला जिंकून देणार की नाही? तुम्ही इंडियाला जिंकून देणार की नाही? आणि तिसरं राज्य येणार आहे ते महाराष्ट्र आहे, तिथे पण आपल्याला बदल घडवायचा तो घडवायचाच आहे. पण तुम्ही एक नीट समजून घ्या, बदला हा जो मी शब्द बोलत आहे तो बदला म्हणजे रागाच्या भूमिकेतून नाही, द्वेषाच्या भूमिकेतून नाही, परिवर्तनाच्या भूमिकेतून बोलत आहे. ही लढाई ही सत्यमेव जयते विरुद्ध सत्तामेव जयते ती अशी ठरणार आहे. सगळीकडे वातावरण मी पाहत आहे, मला खात्री आहे की इथे आज या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर सगळ्यांमध्ये एक नवा उत्साह, एक नवा जोश येणार आहे. कारण तुम्ही विचार करा, 400 वर्षापूर्वी जेव्हा छत्रपती शिवरायांनी मुघलांच्या विरुद्ध असेल, निजामाच्या विरुद्ध असेल, जेव्हा लढाई हातात घेतली, लढा सुरू केला, तेव्हा काय त्यांच्याकडे होतं? आज आम्हाला जेव्हा राजकीय पक्ष असतात तेव्हा आम्हाला माईक तरी आहे बोलायला, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे. किती लोक व्हॉट्सअपवर आहेत? सगळे वापरतात ना व्हॉट्सअप, फोन सगळ्यांकडे, फेसबुक केली किती लोकांकडे, इन्स्टा, स्नॅपचॅट सगळे ना. त्यावेळी मावळे कसे घडले असतील तुम्ही विचार करा, तेव्हाच जी काही लढा असेल ते मावळे बनले कसे असतील, आणि तोच उत्साह, तोच जोश, तोच जल्लोष, तीच जिद्द की मला स्वराज्य मिळवायचं म्हणजे मिळवायचं आहे, मी सत्य
जिगरीच्या सुलतानी विरुद्ध लढणार आणि स्वराज्य आणणार ह्या जिगरीनी पुढे गेलेले आहे. मला खात्री आहे, मला दिसते की प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये बघतो त्याला मला दिसतं की ते बदल होणार, पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार बसणार. पण आता नावावरनं पण खूप राजकारण सुरू झालेलं आहे. परवाकडे तुम्ही टीव्ही पाहिलं असेल, कमलाजी परसों छत्रपती संभाजीनगर झू में एक कार्यक्रम होने जा रहा था. वहां हमारे जो इलीगल सीएम है, मैं उनको इलीगल कहता हूँ क्योंकि वो वैसे ही बैठे हुए हैं, इलीगल है, इनमोरल है. वो सीएम चिट्ठी निकाल रहे थे कि शेर के बच्चे का नाम क्या दिया जाए. देखा किसने यहाँ पे, वहां पहली चिट्ठी आई बच्ची के लिए थी तो श्रावणी था, तो चलो श्रावणी नाम लिख दिया. दूसरी चिट्ठी किसने लिखी होगी मुझे पता नहीं, फॉरेस्ट के लोगों ने हो, जनता ने हो, पूरे वो पॉट में से निकाल के चिट्ठी लिखी, नाम निकला आदित्य. लेकिन हमारे बेचारे इलीगल सीएम डर के और बोले नहीं नहीं ये बाजू में रखिए. मैंने लगा ठीक है, आदित्य नाम तो सुना होगा, जो है भगवान ने दिया होगा शेर के बच्चे को नाम आदित्य, लेकिन ठीक है ये तो मेरा नाम हो गया. लेकिन आजकल तो बहुत घमासान चल रहा है इंडिया पर से, इंडिया है, इंडिया है. और यही डर लेके, मन में डर लेके भाजपा ने सोचा चलो इंडिया अगर ये अलायंस के नाम लिया होगा तो हम देश से खिलवाड़ करते हैं, देश के साथ खिलवाड़ करते हैं, देश का नाम बदलते हैं. लेकिन क्या बदलेंगे, ये देश ऐसे ही जाना जाता है, इंडिया है, भारत है, हिंदुस्तान है, सारे नाम अपने हैं, सारी जनता अपनी है. लेकिन देश का नाम बदलना चाहते थे, इंडिया बदलना चाहते थे. अभी मैं एक ही विनती करने वाला हूँ कांग्रेस से कि जैसे यहाँ के चुनाव हो जाए, कांग्रेस जीत जाए, कमलनाथ साहब आप जीत जाए, फिर हम देश में कहेंगे हमारा चिन्ह तो कमलनाथ जी है, इनका नाम होगा. तो आप सोचिए भाजपा अपना इलेक्शन सिंबल क्या बदल देगा, आपका नाम हम लेके हर जगह जाएंगे तो भाजपा अपना चिन्ह बदल देगा. लेकिन यही डर है और मुझे लगता है यही बदलने के लिए हम साथ में आ रहे हैं. पूरे देश से अलग अलग आवाजें साथ में आ रही है, पूरे देश में हर एक की आवाज सुनने के लिए, देश की जनता कैसी बोलती है, क्या करती है, जो आज दिल्ली आपकी सुनती नहीं है, आज सरकारें आपकी सुनती नहीं है, सुनना जरूरी है क्योंकि ये लोकतंत्र है और ये सुनना होगा, हमारे देश के संविधान ने अधिकार हमें दिया है. कमलनाथ साहब आज मुझे आपने यहाँ बुलाया, स्वागत किया, आपने प्यार दिया और यही प्यार ऐसे ही चलते रहे मैं प्रार्थना करूंगा. और फिर एक बार छत्रपति शिवाजी महाराज के स्टैचू को नमन करते हुए, आप सभी को नमन करते हुए यही रुकता हूँ और आशा करता हूँ कि जैसे मैंने कहा आपके स्वेरिंग इन सेरेमनी को जल्दी आने का अवसर मिलेगा. धन्यवाद. जय हिंद, जय मध्य प्रदेश, वंदे मातरम. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.